ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उमळवड मध्ये 89.66% मतदान, चोख पोलीस बंदोबस्तात निवडणूक शांततेत पार। शिरोळ तालुक्यात 17 गावांपैकी उमळवड येथे घेण्यात आलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडणुकीत मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला। या गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रात मतदान पार पडले। यावेळी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी याकरिता कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। उमळवड ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण मतदान 3,865 पैकी 3,462 झाले, तेथे 89.66% मतदान झाले। उमळवड येथे महिलांच्यासाठी सरपंच पद खुले असल्याने लोकनियुक्त सरपंच पदासाठी दोन्ही पॅनेलकडून प्रतिष्ठापनाला लागली आहे। गावात अटीतटीच्या या निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये चुरस दिसून आली। या गावाकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे। येथील सर्व मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। विशेष म्हणजे महिला मतदारांचा मतदान करण्याकडे जास्त कल असल्याचं दिसून आलं। मतदानासाठी ज्येष्ठांना वाहनांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। मतदान करण्यासाठी अपंग व्यक्तींना उचलून मतदान केंद्रात नेलं जात होतं। दोन्ही पॅनेलमधील नेते मंडळी परस्पर लक्ष ठेवून काही गडबड होत नाही ना याची देखरेख करत होते। मतदान प्रक्रिया चोख पार पडते की नाही याकडे लक्ष ठेवून पोलीस यंत्रणा सज्ज होती। मतदान केंद्र व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी जागता पहारा ठेवला होता। महानगर न्यूजसाठी उमळवाडहून सुभाष इंगळे।